मध्ये आमच्या सोबत मनोज वर्मा देखील जोडले गेलेत। सामन्याला सुरुवात होते एक अतिशय महत्त्वपूर्ण लढत, प्रेक्षक वर्ग देखील उत्कंठा मनाला एक महत्वपूर्ण मैच अंतिम लड़त। थोड़स रॉयल संघाला विनंती समोरून बाजूला व्हायचे, व्यासपीठावरून तुम्हाला सूचित केले जाते। दुर्गादेवी टॉस विन असताना दुर्गादेवीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि समोरील प्रतिस्पर्धी संघ रॉयल चेंबूर या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले। आम्हाला दक्ष यांनी सांगितलं की आम्ही 30 धावांवरती रॉयल चेंबूर या संघाची खेळी उद्ध्वस्त करू, पण पाहूया 30 धावांवरती रोखले जाणार का, कारण सलामीची जोडी डावखोऱ्या शैलीचा घनश्याम शिंदे त्याचबरोबरीने नॉन स्ट्राईक एंडला अरुण। अच्छा, पाच षटकांचा सामना असणार आहे, हा चार गोलंदाज असतील पाच षटकांमध्ये, चार गोलंदाजांचा समावेश करायचा आहे। पाच षटकांचा सामना असेल आणि तीन गोलंदाजांचा समावेश असेल। प्रथम गोलंदाजी मार्गवर पुन्हा नितीन कांदळकर सर। आता मात्र या ठिकाणी चांगली लढत पाहायला मिळणार आहे, कारण कालच्या दिवसामधील स्टेशन वाईज संघातील रॉयल चेंबूर त्याचबरोबर आजच्या दिवसामधील घाटकोपर विभागामधील दुर्गादेवी हे दोन संघ पाहायला मिळतात। पहिला चेंडू वरती स्वीपचा फटका एकेरी धावेसाठी। पुन्हा एक धाव घेतली जाते अरुणच्या माध्यमातून लेग साइड झोन मध्ये, हा फटका पाहायला मिळाला एकेरी धावेसाठी। चला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला वाईड चेंडू आणि वाईड चेंडू वरती एक्स्ट्राची धाव अधिकची धाव, दोन धावा असतील अशा, दोन चेंडू चार धावा धाव फलकावर। पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पंच दंडित करतील गोलंदाजांना। कलात्मक फटका, चांगला फटका मागे म्हणावा लागेल, अरुण यांचा स्लोवन पद्धतीचा फटका होता परंतु लेग साइडच्या दिशेने चांगला। एकेरी धावेसाठी एक धाव, चार चेंडू सात धावा धाव फलकावर, संयमी खेळी चार चेंडू वरती पाहायला मिळाली आहे। नो बॉल पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला आणि नो चेंडू घोषित करत असताना फलंदाजाने मात्र त्या चेंडूची संधी साधली, कारण एक धाव अजून एक पूर्ण केली, दोन धावा असतील। पुन्हा एक धाव, वन टू गो, लास्ट बॉल, पाच चेंडू दहा धावा धाव फलकावर, दहा धावा झाल्यात। पुन्हा या ठिकाणी गोलंदाजाला संदीप मराठे सरांच्या पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जातंय, नो चेंडू अवांतर चेंडू, पुन्हा पायालगतचा नो।
स्लोवन पद्धतीचा हा फटका एकेरी धावेसाठी। षटकाची समाप्ती, षटकाच्या एकेरी धावफलक 12 धावफलकावर, 6 चेंडू 12 धावा धावफलकावर झाले रॉयल चेंबूर या संघाच्या। पहिले षटक मार्गस्थ होते, पहिले षटकासाठी गोलंदाजी मार्गवर नितीन कांदळकर सरांनी 12 धावा खर्च केल्या। तदनंतर आता गोलंदाजी मार्गवर आदर्श पांडे येत आहेत दुसऱ्या षटकासाठी। एकंदरीत 5 षटकांचा सामना असणार आहे। चला आदर्श पांडे गोलंदाजी मार्ग दुसऱ्या षटकासाठी। चांगला फटका लेग साइडच्या दिशेने, तितके चांगले क्षेत्ररक्षण संधी होती, धावचीची संधी होती, चेंडू अडवला होता पंकज यांनी, परंतु पंचांनी मात्र नो डाऊट नो डाऊट फलंदाज मात्र सुखरूप पाहायला मिळतोय। चांगला फटका लेग साइड झोन मध्ये, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, एका धावेसाठी फटका। आता मात्र थोडस या चेंडूवरती निर्धाव चेंडू सांगत होते घनश्याम शिंदे, मात्र या चेंडूवरती रोखलं जाते। नॉट आउट, तीन चेंडू 13 धावा धावफलकावर। चांगला फटका रिवर्सचा स्वीपचा फटका चांगला होता, परंतु त्या ठिकाणी करंटच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय। 4 चेंडू 14 धावा धावफलकावर झाल्यात। वन टू गो लास्ट बॉल दुसऱ्या षटकामध्ये, शेवटचा चेंडू असेल। 15 धावा झाल्यात, 11 बॉल झाले, 11 बॉल मध्ये 15 धावा धावफलकावर। षटकाची समाप्ती, 12 चेंडूच्या अखेरीस धावफलक 16 त्या धावफलकावर, 12 चेंडू 16 धावा धावफलकावर। चला अंतिम सामन्याची लढत आहे, अंतिम सामन्याच्या लढतीमध्ये तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होत आहेत। मागील सामन्याचा सामनावीर दक्षच्या हातामध्ये चेंडू दिला जातो, डावखुरे शैलीचा गोलंदाज, चांगला गोलंदाज आहे। आजच्या दिवसामध्ये सकाळच्या 17 पासून दुपारच्या 17 पर्यंत संध्याकाळच्या 17 पर्यंत धुमाकूळ घालतायत दक्ष। पहिल्या चेंडूवरती स्वीपचा फटका घनश्याम शिंदे यांचा, एकेरी धावीसाठी हा फटका, 17 धावा धावफलकावर। आता मात्र या ठिकाणी थोडीशी चुकी होते पंकज यांच्या माध्यमातून।
तेवीस धावा अजून तरी मोठा फटका मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आलेला नाहीये. अजून तरी एखादही चौकार देखील आलेला नाहीये. प्रयत्न तर असेल दोन्ही फलंदाजांचा. पुन्हा एक धाव, एका धावेवरती पुन्हा समाधान मानावं लागेल अरुण यांना. चोवीस धावा धाव फलकावर, चार चेंडू चोवीस धावा. स्लोवन पद्धतीचा हा फटका, चार धावा मात्र आता येत आहेत. षटकाची समाप्ती, एकोणतीस धावा धाव फलकावर. चला पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवर आदर्श पांडे सज्ज होत आहेत. संघासाठी चौथे वैयक्तिक दुसरे षटक घेऊन येतील आदर्श पांडे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, धावची संधी होती त्या ठिकाणी, परंतु धाव पूर्ण केली जाते आपल्या क्षेत्रामध्ये. घनश्याम शिंदे मात्र सुखरूप पोहोचत आहेत. एक धाव एकेरी धाव. उलटा चेंडू स्वीपचा फटका, अमितच्या हातामध्ये चेंडू तर गेला होता, परंतु थोडस अमितने चेंडूला फेकी करत असताना थोडस चुकी झाली अमित कडून, कारण चेंडू पुन्हा हातामध्येच थांबला. परंतु एक नगर एक धाव. वाईड बॉल, स्वीपचा फटका होता एकेरी धावेसाठी. हा फटका पाहायला मिळतोय. तीन चेंडू तेहतीस धावा धाव फलकावर. आता मात्र या ठिकाणी माघारी जावं लागणार अरुण यांना. लास्ट बॉल, दोन बॉल बाकी आहेत. तर नवीन फलंदाज हेनॉय कुमार फलंदाजी मार्गवर सज्ज होतील, कारण हरून बाद झालंय. चार चेंडू चौतीस धावा धाव फलकावर. चांगला फटका एनॉयच्या फलंदाजी मार्गवर, चौकार पाहायला मिळतो आल्याला आल्याच्या माध्यमातून. करत होता, परंतु हॅनोला ठाऊक नव्हतं पाच षटकांचा सामना आहे. अजून एक षटक शिल्लक आहे. हॅनो देखील या ठिकाणी धावचित झाला, बाद झाला. हॅनोला माघारी जावं लागते. नवीन फलंदाज जतीन गावंड फलंदाजी मार्गवर. लास्ट ओव्हर असेल, शेवटचा षटक असेल. धावा झालेत एकोणचाळीस धावा धाव फलकावर झालेत.
लास्ट ओवर शेवटचा षटक गोलंदाजी मार्गवर गोलंदाजी करतील नितिन कांदळकर सर। शेवटचा षटक असेल शेवटच्या षटी धावा जोडल्या जाणार। चला पाहूयात गोलंदाजी मार्गवर नितिन कांदळकर फलंदाजी मार्गवर जयतीन मगावंड नवीन फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात। समोरच्या दिशेने फटका चांगला फटका होता थोडासा स्लो बन पद्धतीचा फटका होता एकच धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते। आता मात्र झेलची संधी आहे झेलची संधी मात्र गमावणार नाहीत कारण एक मोठी विकेट आहे। चला या ठिकाणी संधी गमवायची नव्हती आसिफने मात्र झेलबाद केलाय घनश्याम शिंदे यांना माघारी धाडलंय। तर नवीन फलंदाज भावेश पाटील फलंदाजी मार्गवर सज्ज होताना पाहायला मिळतील। भावेश पाटील येत आहेत नो चेंडू होता पंचांनी दंडित केले गोलंदाजाला कारण एका सीमा रेषा लगत चेंडू पुढे टाकायचा असतो आणि तो चेंडू मात्र मागे पडला आहे। नो चेंडू दोन धावा बेचाळीस धावा धाव फलकावर एकच धाव मिळेल शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत। शेवटचे तीन बॉल शिल्लक आहेत फोर्टी फोर 44 धावा झाल्यात सिपचा फटका 45 धावा झालेत धाव फलकावर। आता लास्ट बॉल असेल शेवटच्या षटकामधील लास्ट बॉल वन टू गो एक चांगला वळण पाहायला मिळालं गोलंदाजी मार्गवर।
एक बॉल रख के जा, चला 30 चेंडू मध्ये सेचे धावांचं लक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी सज्ज झाली. गोलंदाजी मार्ग पर सज्ज होता है गोलंदाज डावकर शैलीचा गोलंदाज, रॉयल चेंबर संघाचा गोलंदाज सनी धोत्रे गोलंदाजी मार्ग पर. सनी धोत्रे गोलंदाजी मार्ग पर सज्ज झालेत गोलंदाजी. पहिला चेंडू या ठिकाणी पायाला लागला चेंडू, चेंडू मात्र खेळपट्टीवर थांबला आणि गोलंदाज स्वतः मात्र चेंडूला रोक लगवण्यासाठी चेंडूवरती गेले. पहिला चेंडू निर्धाव सांगता. एक धाव घेतली जाते दक्षच्या माध्यमातून. डावे यष्टीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतो, पंच गोलंदाजाला दंडित करतील. वाईड चेंडू अवांतर चेंडू एक धाव धावफल कवर पुढे वाढते. तीन चेंडू तीन धावा धावफल कवर. कारण दक्षला चेंडू बीट करत असताना फलंदाजाच्या क्षेत्रक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. नवीन फलंदाज किरण फलंदाजी मार्गवर पहिली विकेट. एक धाव घेतली गेली किरणच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. षटकाची समाप्ती होते. षटकाच्या अखेरीस धाव फलक पाच या आकड्यावर. सहा चेंडू पाच धावा धाव फलकावर. चांगली गोलंदाजी केली आहे सनी धोत्रे यांनी पहिल्या षटकामध्ये. अजून एक चार षटक शिल्लक आहेत. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत 46 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 46 धावांचं लक्ष गाठत असताना पाच धावा झाल्यात.
अजून 41 धावा करायचे 24 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज, 24 चेंडू 41 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर स्वतः घनश्याम शिंदे येतात, डावखुरे शैलीचे गोलंदाज घनश्याम शिंदे. फटका चांगला होता परंतु या ठिकाणी डाव्या जेष्टीच्या बाहेर पंच गोलंदाजाला दंडित करणार. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार घनश्याम शिंदे यांना, चेंडू पुन्हा टाकावा लागतोय. वाईट चेंडू, एक बॉल सहा धावा. बॅटने कडा घेतली, चेंडू वर गेला, आउट. पंचांचा बोटा आकाशाकडे, विकेट असेल, विकेटचा पद्धत. डॉट चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, हिट मात्र लागली नाही एनॉय कुमार यांची. षटकाची समाप्ती, 9 धावा धाव फलकावर, केवळ 5 धावा खर्ची केले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल घनश्याम शिंदे यांच्या गोलंदाजी मार्कवर, 4 धावा खर्ची केलेत. तो गोलंदाजी मार्ग पर नवीन गोलंदाज येत आहेत सूर्या. सुभाष येत आहेत गोलंदाजी मार्ग पर. तिसऱ्या षटकासाठी एकच धाव. पुढे खेळण्याचा प्रयत्न होतो. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, 3 चेंडू 10 धावा धाव फलकावर. सुरेख चेंडू फलंदाजाला बीट करून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा निर्धाव चेंडू सांगतात. चांगली गोलंदाजी सुभाष यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून तुरस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय.
चांगला फटका अमितच्या माध्यमातून प्रॉपर झोन मध्ये प्रचंड प्रतिसाद सचिन अरे तुझ्या मंडळाचं नाव बघ फेसबुकला टाकलं लोकांनी तुझ्या मंडळाची नाही यूट्यूब मंडळाचं नाव फेसबुकला पाठवतो लोकांनी कोविड चेक करताय सोळा धावा धाव फलकावर झालेत चला डेली होता मागील चेंडू डॉट चेंडू होता सोळा धावा धाव फलकावर दोन चेंडू सोळा धावा धाव फलकावर आता मात्र आदर्श पांडे यांचा देखील फटका नवीन फलंदाज प्रीतम येतात फलंदाजी मार्कवर फाइट बॉल फुलटॉच चेंडू फुलटॉच चेंडू वरती मात्र या ठिकाणी फटका फसतोय
नवीन फलंदाज नितिन कांदेकर फलंदाजी मार्ग वर चांगली गोलंदाजी करते करण वाइड बॉल चार चेंडू मध्य अजुन ही 26 धावांची गरज आहे। शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत। डॉट बॉल असेल। चला दोन चेंडू मात्र दूर आहे तो रॉयल चेंबुरा संघ विजयापासून जवळजवळ एक तर्फी सामना सुटताना पाहायला मिळतोय असं वाटलं होतं। अंतिम सामना मात्र थोडासा रंगेल चुरस वाढेल। लास्ट बॉल शेवटचा बॉल